जत येथील सुप्रसिद्ध श्री मायाक्का देवी व भाग्यवंती देवीची यात्रा उत्साहात संपन्न. जत येथील छत्रपती शिवाजी महाराज पेठेतील सुप्रसिद्ध श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती देवीची यात्रा सालापदाप्रमाणे अत्यंत उत्साहात व पारंपरिक पद्धतीनं साजरी करण्यात आली. राष्ट्रवादीचे नेते सुरेशराव शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ अलका शिंदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. शिवसेना जत तालुका संपर्क प्रमुख योगेश जानकर तसेच जतचे सुप्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ व भारत सरकारच्या सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे संचालक डॉक्टर रवींद्र आरळी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे, बाबासाहेब माळी यांनी यात्रेस शुभेच्छा दिल्या. देवस्थानचे पुजारी बसवराज अलगूर महाराज व सौ सुवर्णाताई अलगूर, राघवेंद्र अलगूर, श्रीदेवी अलगूर, भारती अलगूर यांच्या नेतृत्वाखाली यात्रेच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पहाटे काकड आरती, होम हवन, भजन कीर्तन तसंच दुपारी महाआरती, महाप्रसाद यांचं आयोजन करण्यात आलं होतं. सायंकाळी जत शहरातून देवीच्या पालखीची व सभेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. धनगरी ढोल पारंपरिक वाद्यांचा गजरात भंडाऱ्याची उधळण करत संपूर्ण जत शहरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. मंदिरासमोर हेडाम हा शस्त्रांचा पारंपरिक खेळ प्रकार सादर करण्यात आला. देवीचे पुजारी बसवराज अलगूर महाराज यांनी भाकणूक सादर केली. त्यांनी पुढीलप्रमाणे भाकणूक सांगितली. सृष्टी आता कलियुगाचा अंत सुरू झालाय म्हणून पृथ्वी तलावरील निसर्गामध्ये विचित्र पद्धतीनं बदल होत आहेत. ऊन, वारा, वादळ, पाऊस, थंडी, भूकंप, बारामाही अंशेत निसर्ग संकटातून जगातील मोठ्या प्रमाणात मनुष्य जीवित हानी होईल. मरण स्वस्त तर जगणं अवघड होईल. देशातील इंद्रसत्ता जाईल या भीतीपोटी भस्मासूर व्यापारीची गुलामगिरी स्वीकारून महागाई असुरांचा जन्म होईल. देशात पिकणारं मालाला कवडी मोल भाव तर विदेशात जिवंत राहण्यासाठी एक वेळ अन्नासाठी जीवन मरणाचा संघर्ष करावा लागेल. पण ईश्वर मानणारे भक्तिभावाने जगणारे लोकांना मी स्वतः पाठीवर उभं राहून त्यांची संसाररूपी जीवन नौखा पार करून घेऊन देवधर्माचा वापर करून स्वार्थ साधणाऱ्याचा खरा चेहरा जगासमोर येईल. राजकारण उलथापालथ होईल. माणसातील जनावरांचा जनावराप्रमाणे नाश होईल.